अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जवळपास 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोना महामारीमध्येच गेले असून त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वत्र उद्योगधंदे ठप्प झाले होते। तब्बल 9-10 महिन्यांनंतर हळूहळू शासनाने लॉकडाऊन उठवून आता कुठे सर्व पूर्ववत होत असताना पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे जामनेर शहरात नगर परिषदेच्या वतीने पुन्हा कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढू नये आणि पुन्हा सर्वांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागू नये यासाठी सर्व शहरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना मास्क लावण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। मास्क न वापरणाऱ्यास नगर परिषदेमार्फत 500 रुपये दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। व्यापारी वर्ग, हातगाडीधारक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांना सूचना आहे। संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रसार वाढतो आहे, यासाठी शासकीय स्तरावरून सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधणे बंधनकारक आहे, अन्यथा 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। वेळप्रसंगी गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहे, याची नोंद सर्व छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांनी घ्यायची आहे। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार हा खूप झपाट्याने वाढत आहे आणि यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळ्या विभागामार्फत वेळोवेळी नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत, काय काळजी घ्यावी या देखील सूचना दिल्या जात आहेत। तर यासाठी नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, किरकोळ विक्रेते असतील, यांनी स्वतः मास्क बांधायचा आहे अथवा रुमाल बांधायचा आहे आणि जे नागरिक सदरील नियमांचं पालन करणार नाही त्यांना 500 रुपये दंड देखील करण्यात येणार आहे आणि वेळप्रसंगी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे। तर माझं दुकानदारांना, व्यापाऱ्यांना, सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी सोशल डिस्टन्सचं पालन करावं, स्वतः मास्क बांधावं, दुसऱ्यांना देखील मास्क बांधण्यास प्रवृत्त करावं, जेणेकरून पुन्हा लॉकडाऊन होणार नाही यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी मदत करावी, स्वतःची काळजी घ्यावी, कुटुंबाची काळजी घ्यावी आणि सोबतच इतरांची देखील काळजी घ्यावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।